हॅलो फ्रेंड्स आज आपण ट्रफल केकसाठी लागणारं जे ट्रफल आहे म्हणजेच गणाश आहे तो कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी आपण दोनशे एम एल फ्रेश क्रीम घेऊया व ती आपण गॅसवर किंवा इंडक्शनवर गरम करूया ती जास्त गरम करायची नाही म्हणजेच करपू द्यायची नाही बऱ्यापैकी त्याला बबल्स आल्यानंतर आपण त्याचा यूज करू दोनशे एम एल फ्रेश क्रीमसाठी आपल्याला चारशे ग्राम डार्क चॉकलेट घ्यायचा आहे तो पहिलंच आपण कट करून एका बाउलमध्ये ठेवलेला आहे क्रीम त्याच्या जी गरम क्रीम आहे ती त्याच्या टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक स्पून आपण बटर टाकूया बटर रूम टेम्परेचरवर किंवा आपल्याला फ्रीजमधलं टाकलं तरी चालेल हे बऱ्यापैकी आपण एकत्र करून मिक्स करून घेऊया चंक्स राहणार नाहीत हे बघूया आणि जरी राहिले तरी आपण ह्याला चाळून घेणार आहेत हे बऱ्यापैकी मिक्स करून झाल्यानंतर आपण गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर आपण तर डायरेक्ट केकला यूज करू शकतो रूम टेम्परेचरवर आल्यानंतर आता सध्या हा जो मी प्रमाण सांगितलं आहे हे पोरिंग कन्सिस्टेन्सीचं आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट केकला यूज करू शकता आणि जर तुम्हा, तुम्हाला तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही सहा महिने हे मिनिमम सहा सा, मॅक्सिमम सहा महिने तुम्ही फ्रीजवरमध्ये ठेवू शकता आणि यूज करायच्या वेळेस बाहेर काढायचं आणि थोडंसं वॉर्म करायचं आणि यूज करू करायचं बघा या प्रकारे ट्राय करा खूप छान केक बनतो आणि ट्रफल पण खूप टेस्टी बनतो आता आपण हे पूर्ण चाळून झाल्यानंतर याला डायरेक्ट केकवर यूज करू शकतो किंवा स्टोर करू शकतो नक्की टाकेल बघा कसा बनतो कमेंटमध्ये सांगा बघा थँकॉरी तुम्ही